नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी घेऊन आलेलो आहे घेवडावाल। आता घेवडावाल मध्ये भारक मोठी काही समस्या असते, ती समस्या जर आपल्याला या समस्याचं जर उपाययोजना सांगायची म्हटलं तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हा पिवळपणा होणे। हे तुम्ही बघू शकता, हा जो प्रकार आहे पिवळपणा होणे म्हणजे हा उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त हा दिसून येत असतो घेवडा बियाण्यामध्ये, जो आपण म्हणतो वाल बियाणं, त्यामध्ये तो वेल वर्गीय असतो हा। तर या ठिकाणी तुम्हाला हा आजार होण्याचे एक संकेत असे असतात की शेंगा पण पिवळ्या होतात। त्याचबरोबर हा जर आजार निर्माण झाला किंवा हा लागण झाला आजार, तर शेंड्यापासून तर बुडापर्यंत त्याची मर होऊन जाते। पहिली सुरुवात जी आहे ती पानं पिवळे होतात, पानं पुन्हा शेंडामर होते आणि शेंडामर पानगळ होत जाते आणि त्यानंतर सगळ्यात खोडाची या ठिकाणी जो खोड आहे तो पुनर्भार पुन्हा पिकू शकत नाही। कारण हा जो आजार आहे हा व्हायरससारखा आजार आहे, आपण म्हणतो मोजॅक वेनाचा असा प्रकारचा आजार आहे। तर याला कंट्रोल करायचं म्हटलं तर आपण धरती कंपनीचा या ठिकाणी एक ॲग्रिना नावाचा एक प्रोडक्ट आहे, तुम्ही 1-2 किलो वॉटर सोल्युबलमध्ये आहे, म्हणजे आपण ड्रिपमध्ये देऊ शकतो 1-2 किलो द्यायचे। आणि याच्यामध्ये जर आपण विचार केलं तर याच्यामध्ये नायट्रोजन हा 7% आहे, पोटॅशियम 8% आहे, फेरस 5% आहे आणि सल्फर 10% आहे। तर अशा कॉम्बिनेशनमध्ये कोणत्याही कंपनीकडे असा कॉम्बिनेशन नाही आहे। आणि सांगायचा उद्देश असा आहे की हा आजार फक्त या प्रोडक्टमुळे जातो आणि या प्रोडक्ट तुम्ही पुरेपूर तुमच्या प्लॉटमध्ये उपयोग होऊ द्या। आणि येणाऱ्या जे काही पिकामध्ये तुम्हाला या समस्या असतात, जसं ऊस आहे, जसं मोसंबी आहे, हा जो आजार आहे तो ऊसामध्ये फक्त घेवड्यावालमध्येच नाही तर तुम्ही मोसंबीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, त्याचबरोबर डाळिंबामध्ये बघायला भेटेल, त्याचबरोबर चवळीमध्ये बघायला भेटेल, कापसामध्ये बघायला भेटेल। तर असे जे आजार आहेत ते आजार आपल्याला या आजारावर उपाययोजना करायचे म्हटलं तर तुम्ही धरती कंपनीचं ॲग्रिनॅक वापरा। आणि त्याच्यामुळे दुसरी जोडी आहे रसना प्लस म्हणून एक आहे, रसना प्लस हा बघा तुम्ही फोटो, धरती कंपनी अंकुरची दुसरी कंपनी आहे जे की खतामध्ये आलेली आहे। तर रसना प्लस म्हणजे याला वापरायची किती बघा, हे 2 किलो वापरायचे इकरी आणि हा जो आहे हा 100-200 ग्रॅम तुम्हाला इकरी वापरायचे। तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, एक वेळेस मला परत दाखवतो आहे, बघून घेऊ शकता। Thank you.